एक स्वार्थी दानव। एकेकाळी एका गावात एक किल्ला होता। तो खूप वर्षांपासून ओस पडला होता। तिथे कोणीच राहत नव्हतं। लोक म्हणायचे की तिथे एक दानव राहायचा, पण कुणीही इतक्या वर्षात त्या दानवाला पाहिलं नव्हतं। तू कधी किल्ल्याच्या दानवाबद्दल ऐकलंयस? मला असं वाटतं की अफवा आहेत, त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे। कोणीही कधीतरी तिथे एखादा दानव पाहिलाय का? नाही नाही नाही, अजिबात नाही। अशा फालतू गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी आपण किल्ल्याची भव्यता बघितली पाहिजे। तर मग या किल्ल्याची देखरेख कोण करतो? किल्ल्याच्या आजूबाजूला खूपच सुंदर बाग होती। त्यात भरपूर फुलं, झाडं, फळं, पक्षी आणि फुलपाखरं होती। दररोज खूप लहान मुलं त्या बागेत खेळायला यायची। मुलांमध्ये ही जागा खूपच प्रसिद्ध होती आणि त्यांच्यासाठी सुरक्षितही। इथले पीचेस खाल्लेत का? खूप ज्यूसी आहेत। तू सफरचंद खाल्लेस का? आपण ना उद्या स्ट्रॉबेरीज घेऊया, चला चला जाऊया। या कॅटरपिलरला बघा, हा तर फुलपाखरात बदललाय। हे खूप सुंदर आहे आणि खूप मजा येते। या फुलपाखरांना बघा। ती बाग अगदी स्वर्गासारखी सुंदर होती। आणि मग एके दिवशी तो दानव आला। त्याला ती सुंदर आणि देखरेख केलेली बाग पाहून खूप आनंद झाला। ओ माझी प्रिय बाग, असं वाटतं निसर्गाने आपली कृपा याच्यावर ठेवलेली आहे, मला परत येऊन छान वाटलं। तो दानव जेव्हा आला तेव्हा दुपारची वेळ होती। त्यावेळी कुणीही मुलं तिथे खेळत नव्हती। दानवाला ती शांतता आवडली, पण संध्याकाळी बाहेरच्या दंग्यामुळे दानव चकित झाला। मुलं बागेत खेळायला आली होती। दानवाला एकटं राहायला आवडायचं, त्याला त्याच्या आसपास लोक आवडत नसायचे। त्याने बागेत जाण्याचा निर्णय घेतला। जसा तो दानव बागेत आला तसंच तिथे खेळणारी मुलं घाबरली। त्यांनी आरडाओरडा सुरू केला। प्रत्येक जण पळून जाण्यासाठी रस्ता शोधत होता। एवढ्या मुलांना तिथे खेळताना बघून दानवाला खूप राग आला। जा इथून, छोट्या जनावरांनो, तुम्ही माझी सुंदर बाग खराब कराल। निघून जा आणि पुन्हा कधीच इकडे यायचा प्रयत्न करू नका। ही बाग माझी आहे, तुमची नाही। तिथे खेळणारी सगळी मुलं घाई घाईत तिथून पळून गेले आणि आपापल्या घरी पोहोचले। दानव किल्ल्यात पोहोचला आणि तिथे शांततेचा आनंद घेऊ लागला। थोड्या वेळात दानवाला झोप आली। मुलांना वाटलं की दानव आता गायब झालाय, हे चांगलंच आहे, आणि ती स्वतःला पुन्हा बागेत येण्यापासून रोखू नाही शकली। पुन्हा मुलांच्या दंग्याने दानवाला जाग आली। त्याला राग आला आणि तो मुलांवर ओरडला। घाबरलेली मुलं तिथून पळून गेली। त्यानंतर दानवाने बागेवर लक्ष ठेवलं। तो रात्री झोपला सुद्धा नाही। रात्री उशिरा त्याने पाहिलं की फुलाच्या झाडाची फांदी खाली आली आहे। असं का झालं त्याला कळलंच नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी दानवाने पाहिलं की काही मुलं त्याच्या बागेत पुन्हा खेळायला आली आहेत। तो रागातच बागेत गेला। मुलांनी जसं दानवाला रागात येताना पाहिलं ते खूप घाबरले। त्यानंतर दानवाने किल्ल्याची बाहेरची भिंत आणखी उंच केली। आता किल्ल्यात दानव एकटाच राहत होता। किल्ल्यामध्ये कुणीच दाखल होऊ शकत नव्हतं। हा दानव तर खूपच स्वार्थी आहे, कोणी एकटाच कसा बागेचा आनंद घेऊ शकतो? तो एक नंबरचा वैतागलेला प्राणी आहे, आपल्याला माहिती काढावी लागेल की तो का वैतागलेला आहे। मग त्याला आपण आपल्या सोबत खेळायला बोलवायचं? आपण त्याला तेव्हाच बोलवू शकतो जेव्हा तो आपल्याला आत येऊ देईल। दानव खूप वेळ झोप काढायचा आणि जेव्हा तो जागा व्हायचा तेव्हा खिडकीजवळ बसून बागेच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा। पण त्याने पाहिलं की काही फांद्या खाली येत आहेत, तेव्हा त्याने विचार केला, कदाचित हे फक्त थोड्या वेळेसाठी आहे, माझी बाग वसंतात पुन्हा भरून येईल। तो पूर्ण हिवाळा आपल्या खिडकीजवळ बसून राहिला आणि दिवसेंदिवस आपल्या बागेला सुकत जाताना पाहिलं। मी वसंत येण्याची वाट बघेन, तो माझी बाग बरी करेल आणि हिला आधीपेक्षा जास्त सुंदर बनवेल। वसंत आला आणि गेला पण बाग वाळलेलीच राहिली। ना एक फूल उमललं, ना एक फळ आलं। तिथे ना पक्षी आले, ना फुलपाखरं आली।
दानव यामुळे खूप नाराज होता. माझ्या बागेत फुलं का नाही फुलली? निसर्ग माझ्या प्रिय बागेवर नाराज का आहे? निसर्ग माझ्यावर चिडलाय की काय? पण त्याला एवढा राग का आलाय? हो, मला खात्री आहे की हा विचित्र ऋतू लवकरच निघून जाईल. वसंत येईल आणि माझी फुलं पुन्हा उमलतील आणि झाडं फळं देतील. ओ, थंडी जास्त आहे इथे. दानवाला असं जाणवलंच नाही की त्याचं हृदयच होतं जे थंड होतं. वेळेसोबतच सर्वांनी तीन वसंत येताना आणि जाताना पाहिले. आसपासच्या डोंगरांवर सुंदर फुलं उमलली आणि झाडं फळांनी भरलेली होती. हा वसंत माझ्या बागेत काय येत नाहीये. अरे, इथे खूपच सुकलेला आहे. दानवाने दिवस रात्र या गोष्टींचा विचार केला. तो त्याच्या एकटेपणाने कंटाळला होता. एके दिवशी सकाळी काही मुलं बागेत घुसली होती. दानवाला लक्षात येण्यापूर्वी ते तिथे खूप वेळ खेळत होती. दानवाला त्यांच्यावर राग आला. तो त्यांच्यावर जोर जोरात ओरडला. सगळी मुलं घाई घाईत बागेतून बाहेर पळाली, फक्त एका मुलाला सोडून. दानवाने पाहिलं की तो लहान मुलगा झाडाखाली उभा होता. दानवाला आपल्याकडे येताना पाहून तो थरथरू लागला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. तू इथे काय करतोयस? हे बघा, मला जीवे मारू नका. मी पुन्हा इथे कधीच येणार नाही. मी कधी कोणाला जीवे मारलंय का? मी तितका क्रूर दानव नाहीये. नाही, मी कोणालाच त्रास दिलेला नाही, तुलाही त्रास देणार नाही. रडणं बंद कर लगेच. मला घरी जायचंय, प्लीज मला घरी जाऊ द्या. मी इथे येण्यापूर्वी तू इथे काय करत होतास? मला या झाडावर चढायचं होत, पण चढू शकलो नाही. अच्छा, तर ही गोष्ट आहे, चल मी तुझी मदत करतो. दानवाने मुलाला उचललं आणि झाडाच्या फांदीवर बसवलं. आता तुझ्या सगळ्या मित्रांना बोलव, तुम्ही सगळे इथे खेळू शकता. दानवाने मुलाचं गोड आणि मोठं हास्य पाहिलं. त्या मुलाने आपल्या सवंगड्यांना खेळण्यासाठी बोलवून घेतलं. मुलं एकत्र झाल्यानंतर दानव किल्ल्याच्या आत गेला. तो खिडकीतून मुलांना बघत होता तेव्हा त्याने पाहिलं की एका रोपट्यावर फुलं उमलली होती. तो चकित झाला आणि फुलं पाहून खुश झाला. त्यानंतर तो स्वतः मुलांसोबत खेळू लागला. मग मुलांनी त्या बागेत खेळायला सुरुवात केली जसं ते आधी खेळायचे, आणि लवकरच बागही पूर्वीप्रमाणे बहरून गेली. तेव्हा खिडकीमध्ये बसलेल्या दानवाला लक्षात आलं की बागेचं खरं सौंदर्य कुठे होतं ते. समाप्त.